आणखी एक मोठी बातमी आपण पाहत आहोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक सुरू आहे, तर राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, तर पवार ठाकरे यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। सचिन वाझे प्रकरणानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा असल्याचं बोललं जात आहे। सचिन वाझे प्रकरणावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली। तर अँटिलिया स्फोटक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक आणि त्यांच्या निलंबनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। महाविकास आघाडीमध्येही काही प्रमाणात अस्वस्थता आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली। सुमारे पाऊण तासांच्या या भेटीत नेमकं काय घडलं हे कळू शकलं नाहीये, मात्र अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत।